गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि। तैसी मुंगी नवे पाहे उंडनी घेऊनी वृक्षावरी जाये। सत्संगती मूर्ख उद्धरो लाहे परिते उपाये न करीते। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज उर्वरे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची मारुतीराची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला साधूंचे लक्षण सांगत आहेत, साधूचे गुण सांगत आहेत। बाबा उद्धवा, आळी उंच चढते खाली पडते, तिचे चढण्याचे श्रम व्यर्थ जातात, परंतु मुंगी तसं करत नाही। मुंगी काय करते, ती आळीला घेऊन वृक्षावर जाते। त्याप्रमाणे साधू सामान्य माणूस देखील मूर्ख माणूस देखील साधूच्या संगतीमध्ये तरुण जातो, त्याचा उद्धार होतो। परंतु साधूच्या सहवासात तो अज्ञानी तो आला पाहिजे। असो मूर्खाची जे त्यागी ती गती, ते अत्यंत मुंगी लहान उंडनी थोर, ते तिचा करू शके उद्धार। पैसे अकिंचन जे नर, ते करीती उद्धार सकळांचा। बाबा उद्धवा, मुंगी लहान असते आळी मोठी असते, तरी पण ती मुंगी त्या आळीला घेऊन त्या भिंतीवर चढतच असते। तस साधूच्या सहवासामध्ये अज्ञानी लोकांचा मूर्ख लोकांचा देखील उद्धार होऊ शकतो। असो मूर्खाची जे त्यागी ती गती, ते अत्यंत बाधे बाधका होती। जव धरली नाही सत्संगती, तव त्याग स्थिती कळेना। बाबा उद्धवा, अज्ञानी लोकांनी केलेला त्याग त्यांनाच बाधा निर्माण करत असतो। जोपर्यंत अज्ञानी लोक साधूच्या सहवासात येत नाहीत, साधूची संगती करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचा त्याग खऱ्या रूपाने त्यांनाही कळत नाही। प्रपंच सांडूनी वना गेला, तो देह प्रपंचे दृढाड करा। देही देहो जेने मिथ्या केला, तो सत्य झाला अकिंचन। बाबा उद्धवा, एखाद्यानं प्रपंचाचा कंटाळा आला म्हणून, घरादाराचा कंटाळा आला म्हणून, संसाराचा कंटाळा आला म्हणून घर सोडून वनात गेला, परंतु वनात जरी गेला तरी देहाचा प्रपंच त्याच्या सोबतच आहे ना। शरीराला कोणती गोष्ट लागत नाही, जोपर्यंत त्याला हे कळत नाही की शरीर सुद्धा कसं आहे,
मिथ्या आहे, तोपर्यंत त्यात तो अकिंचन झाला नाही, अपरिग्रह झाला नाही, त्याची आसक्ती सुटली नाही असं म्हणता येणार. मूर्खाशी त्याग तो झाला बाधू, परिग्रही असोनी मुक्त साधू. सबाय त्यागे अतिशुद्धू, शुक नारदू ती लोकी. बाबा उद्धवा, साधू घरादारात असून सुद्धा त्याच्यात अडकलेला नसतो, आणि मूर्ख माणूस घरदार सोडून बाहेर जरी गेला तरी अडकलेलाच असतो. म्हणून अंतकरणानं शुद्ध झाला पाहिजे. जोपर्यंत अंतकरणानं शुद्ध होत नाही, साधूच्या सहवासात येत नाही, तोपर्यंत त्याची आसक्तीही सुटत नाही, तो मुक्तही होत नाही. ते दोघे लागती जनकाच्या पायी, तो राज्य करिताही विदेही. त्यासी मी मानितसे पाही, अभिनव नवाई साधूची. बाबा उद्धवा, अरे शुकाचार्य मुनी, नारद महर्षी हे दोघही जनकाच्या पाया पडतात, आणि जनक तर राज्य करतो, हजारो बायका आहेत त्याला, तरी पण हे नारद शुकाचार्य मुनी त्यांच्या पाया का पडतात? कारण ते देहात असून देखील विदेही आहेत. त्यांना शरीराची ना राज्याची ना बायकांची कशाची आसक्ती नाही, म्हणून शुकाचार्य मुनी सुद्धा त्यांच्या काय करतात? पाया पडतात. या नाव मुख्य किंचनता, तुझं म्या सांगितली तत्वता. हे बारावी लक्षणता, ऐकाता अनिहा. यालाच अकिंचनता म्हणतात. शरीराची आसक्ती नाही, शरीरावर प्रेम नाही, आणि घरादारावरही प्रेम नाही. कुठून प्रेम नाही? अंतकरणातून नाही. ही अकिंचनता साधूची असते. हे साधूचं 12वं लक्षण सांगितलं बघा. आता तुला 13वं लक्षण सांगतो. अनिहा ते काय आहे बाबा, ऐकतो. अनिहा झाली बापुडी, जेथ जाय तो दुरदवडी. कोणी राहो ने दी अर्ध घडी, अति चरफडी निराश्रे. उद्धवा, ही जी अनिहा आहे, निरिच्छता. अनिहा म्हणजे काय? इच्छा नसणे. निरिच्छता, ती दीन झाली, बापुडी झाली, कुणाजवळही जाऊ लागली, कोणी तिचा स्वीकार करणं गेला. कारण निरिच्छ कोण आहे? प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छा आहेच, काहीतरी पाहिजेच आहे प्रत्येकाला. काहीच न पाहिजे असणारा कोण आहे? साधू आहे. साधूला काहीच पाहिजे नसतं, बाकीच्यांना सगळंच पाहिजे असत. म्हणून ही निरिच्छा कुठं गेली? साधू जवळ गेली. आणि हा हिंडता लोकितीही, तिळ भरी टाओ बसावया नाही. इहा वैरिणी लागली पाही, ठाईच्या ठाई दंडवी. ही निरिच्छता तिन्ही लोकात हिंडली. कोणीतरी स्वीकार करा माझा, कोणीतरी स्वीकार करा माझा, पण कोणी तिचा स्वीकार करणं गेला, तिला बसायला सुद्धा कोणी जागा देईना गेला. कारण इच्छा तिची वैरीण, ती कुठं तिला बसू देते? ती तिला हकलून देऊ लागली. शेवटी रडू लागली ती अनिहा अनिच्छा, आणि मग ती कोणाजवळ आली? साधू जवळ आली. कोणी येवो ने दिदाराकडे, अति दीन झाली बापुडे. दाय मोकलो निरडे, गाराने संता पुढे.
देव आली ती निरीच्छा, तिला कोणी स्वीकार करण, अतिशय दीन झाली आणि जोर जोरात रडू लागली। संतापुढे ती गारहाण सांगू लागली की महाराज माझा कोणी स्वीकार करत नाही हो, तुम्ही तरी माझा स्वीकार करा। आणि मग संतांनी त्या निरीच्छेचा स्वीकार केला असं कोण सांगतात? भगवान श्री कृष्णजी सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। श्री कृष्णार्पणमस्तु, श्री उर्जनार्पणमस्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।